नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे लेक्चर आहे ते जी केवरती आधारित आहे. सर्व स्पर्धा परीक्षाकरिता महत्त्वाचं आहे. भारताचे जनक कोण आहे, इतिहास आणि जी केमध्ये हे प्रश्न असतात, तर याच्यावरती आधारित जे आहे 20 आपण महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि त्याचे उत्तरंसुद्धा जाणून घेणार आहोत. शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. आणि आत्तापर्यंत आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकनसुद्धा क्लिक करा, म्हणजे लेक्चर तुम्हाला मिळत राहतील. तर बघा, पहिला प्रश्न, आधुनिक भारताचे जनक कोण आहे. आपल्या सर्वांनाच माहीत असेल, आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन राय. लक्षात ठेवा, राजा राममोहन राय आधुनिक भारताचे जनक. आधुनिक भारताचे शिल्पकार कोण, आधुनिक भारताचे शिल्पकार कोण आहे, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार. लक्षात ठेवा, आधुनिक भारताचे शिल्पकार जर असं विचारलं तर पंडित जवाहरलाल नेहरू. भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण, भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण आहेत, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रवादाचे जनक आहेत. लक्षात ठेवा, भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण आहे, भारतीय अर्थशास्त्राचे जनक हे कोण आहेत, तर याचं योग्य उत्तर दादाभाई नौरोजी. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण आहे, तर दादाभाई नौरोजी. आर्थिक राष्ट्रवादाचे जनक कोण, असा जर प्रश्न विचारला आर्थिक राष्ट्रवादाचे जनक, तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे दादाभाई नौरोजी हे आर्थिक राष्ट्रवादाचे जनक आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक, भारतीय असंतोषाचे जनक हे कोण आहे, असा जर प्रश्न विचारला तर याचं योग्य उत्तर ठरेल लोकमान्य टिळक. भारतीय एकीकरणाचे थोर शिल्पकार कोण, भारतीय एकीकरणाचे थोर शिल्पकार आयरन मॅन ज्यांना म्हणतात लोहपुरुष, सरदार वल्लभभाई पटेल. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर. लक्षात ठेवा, मराठीमध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण, चित्रपटसृष्टीचे जनक कोण, दादासाहेब फाळके. चित्रपटसृष्टी ज्यांनी सुरुवात केली असे दादासाहेब फाळके. भारताचे अणुविज्ञानाचे जनक कोण, भारताचे अणुविज्ञानाचे जनक डॉक्टर होमी भाभा. लक्षात ठेवा, डॉक्टर होमी भाभा अणुविज्ञान. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण, आपण सर्वांनाच माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण, स्थानिक स्वराज्य संस्था जी सुरुवात कोणी केली, कोणी त्याचे जनक आहे, तर लक्षात ठेवा लॉर्ड रिपन यांनी याची सुरुवात केली, ते त्याचे जनक आहे. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण आहे, हा प्रश्नसुद्धा येऊ शकतो, हना आपटे. लक्षात ठेवा, आधुनिक मराठी कादंबरीचे जनक हना आपटे. आधुनिक मराठी कवितेचे जनक जर विचारलं तर लक्षात ठेवा केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले. आधुनिक मराठी कवितेचे जनक जर विचारलं तर केशवसुत. भारताचे हरित क्रांतीचे जनक कोण, आपल्या सर्वांनाच माहीत असेल हरित क्रांतीचे जनक बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे, डॉक्टर एम एस स्वामीनाथन. लक्षात ठेवा, भारताचे हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन. भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण, भारताच्या धवल क्रांतीचे जनक म्हणजे दूध उत्पादनाच्या संबंधित वर्गीस कुरियन. डॉक्टर वर्गीस कुरियन हे जे आहे धवल क्रांती म्हणजे दूध उत्पादन याच्या संबंधितचे जे आहे जनक आहेत. भारतीय आंतरराष्ट्रीय संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार कोण, तर डॉक्टर विक्रम साराभाई. विक्रम साराभाई जे आहे भारतीय अंतराळ संशोधन जे की कार्यक्रम आहे त्याचे शिल्पकार विक्रम साराभाई. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक कोण, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याचे जनक कोण, तर सर ॲलन हुम हे याचे जनक आहे. लक्षात ठेवा, सर ॲलन हुम. भारतीय भूदान चळवळीचे जनक कोण, भारतीय भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे. त्यानंतर राजीव गांधी यांचे समाधीस्थळाचे नाव काय आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. राजीव गांधी यांचे जे समाधीस्थळ आहे त्याचं नाव काय, ज्याप्रमाणे राजघाट हे जे आहे गांधीजींचं समाधीस्थळाचं नाव आहे, तसंच राजीव गांधी यांचं समाधीचं जे स्थळचं नाव काय आहे ते तुम्हाला कमेंट करायचं आहे. तर व्हिडिओला जे आहे लाईक करायला विसरू नका, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ मिळवण्याकरिता जे आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकनसुद्धा क्लिक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.